कोणी सुरुवात केली? सुरुवात असं नाही, इथून सुरुवात झाली. काय हो, काय झालं? दहावी नंतर आलं, बारावी नंतर थोडं थोडं एकमेकांशी बघणं वगैरे. इथे बाहेर तरी जागा कुठे बघायला? कसं हे बघायचे तुमच्याकडे? तीच बघायची असत, ती जास्त बघायची माझ्याकडे. अरे बापरे, हा संशोधनाचा विषय. शंभरापैकी जर मार्क द्यायचे झाले तर मुलीला किती द्याल आणि जावयाला किती द्याल? त्यांना 100% जावयाना. आणि मुलीला? तिला 90. बाबू आता रांगत येत नाही. तेव्हा बाबू रांगेत होता हो, म्हणून उशीर व्हायचा. तेव्हा म्हणजे मला असं वाटत होतं की ह्याने ओळखावं की माझं उत्तर हो आहे. पण ह्याला कसं ओळखणार? पण मग मी त्याला म्हणाले की राजेश, जेव्हा मी नाही म्हणते तेव्हा माझं उत्तर हो आहे असं तू समज. तरी त्याला कळालं. एक सांगा, हे टेक्निक काय आहे? मी नाही म्हणते तेव्हा तू हो म्हण. हो. कुठे भेटला तू? शिर्डीला. काय रांगेत उभे होता की काय? पण मग मला सांगा, तुम्ही दोघे तुंगारेश्वर नंतर परत कुठे भेटले का? परत स्मशानात. कामाच्या ठिकाणी आले होते भेटायला. तुम्ही गेले होते तिकडे भेटायला? काय ठिकाण आहे भेटण्याचं? खूप कठीण आहे, पण त्या खूप जुळून आणतात. दोन्ही त्यांनी स्टेबल ठेवलेलं आहे, खूप चांगली. म्हणजे त्यांच्यामध्ये मिळून मिसळून त्या सगळ्यांशी, एवढ्या आमच्या सगळ्यांशी खूप मिळून मिसळून गोडी गुलाबींनी राहतात. बर, आता तुम्हाला मला विचारायचं की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा सर्वांचीच मागेल. का? सगळ्यांनी सांभाळून घेतले प्रत्येक गोष्ट. काय असेल काय असेल ते प्रत्येक टायमाला त्यांनी सगळं सांभाळून घेतलं. आणि धन्यवाद. धन्यवाद मुकेश भाई वेद, वाडीतले आमच्या सर्वांचेच सगळे सख्खे शेजारी आमच्या गावच्या पासून सगळे. सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही? मी पण सर्वांना धन्यवाद देईन. आणि स्पेशल म्हणजे मी ज्यांच्याकडे काम करते त्यांना. मुकेश भाई वेद. मुकेश भाई, हा, त्यांनी मला खूप मदत केली. मेडिकल कारण ते मला मुलीसारखंच मानतात आणि मी पण त्यांना आई वडील सारखंच पप्पा मम्मी बोलते. हो ना, किती छान कसं मस्त नातं झालंय हो की नाही. मला बघायचंय आजच्या खेळात बक्षीस मिळवून देणार का या माऊलीला, आणि किती बक्षीस मिळवून देणार. थोडक्यात आजचा खेळ असाच, 3 पण फार आव्हान नाही आहे तुमच्यासाठी. हा खेळ असा आहे की तुमच्या घरामध्ये होम मिनिस्टर लिहिलेले काही स्टिकर लावलेले आहेत काही ठिकाणी, काही डब्यांना. ज्या डब्यांवरती होम मिनिस्टर असं लिहिलेलं आहे ते डबे एका मिनिटात घेऊन यायचे इथे. एका वेळेला एक डबा आणून ठेवायचा, मग दुसरा डबा घेऊन यायचा. अच्छा. दोन डबे आणले तर एक बक्षीस. अच्छा. 3 डबे आणले तर 2 बक्षीस. आणि 5 डबे आणले तर तुम्ही 3 बक्षीस वहिनींना मिळवून देणार आहात. बघूया काय करणार, किती बक्षीस मिळवून देणार. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. सावकाश. तेव्हा 1, 2 20 सेकंद राहिलेली आहेत. 20, 10 डब्यात काय सांगू शकाल? तांदूळ उघडा. तेल आहे, गोड तेल आहे. किती आहे? 5 लिटर. तुमचंच होतो ना? नाही. मग कसं काय ह्याच्या? हे बघा काय आहे ह्याच्यात. काय आहे डब्यात? उघडा बघू काय आहे त्याच्यात. तांदूळ आहे. अरे देवा, सगळी जादूच झाली आहे घरात. ह्याच्यात काय आहे? तुरडाळ कशी आली? 3 मी नाही माझ्यावरती कुठे मला ढग. ह्याच्यात काय आहे? कडधान्य. अरे गहू आहे. गहू नव्हते. मला काय विचारता? त्या 5 डब्यात बिस्किट. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. लवकर, 10 सेकंद झाली. डबे डबे लवकर सांगा. ठेवा 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 लवकर. 15 सेकंद झालेली आहेत.
तीस सेकंद झालेली आहेत. आतापर्यंत 3 डबे आलेले आहेत, 2 बक्षिसं मिळालेली आहेत. लवकर 10 9 8 7. दिवाळी विशेष भाग आपण तर सगळीकडे स्टिकर लावलेले आहेत. तुम्हाला मी विचारणार आहे, कारण या डब्यांशी संबंध नेहमी तुमचा येतो. ते येतात का कधी किचन मध्ये मदतीला? येतात. मग तुम्हाला मला विचारायचं, या डब्यात काय आहे? या डब्यात काही नाही, इडलीचे साचे. उघडा. काय आहे? डाळ. या डब्यात काय आहे? तुमचा डबा आहे म्हणून विचार. काय आहे? याच्यात तांदूळ आहेत. उघडा. काय आहे? तेल आणि साखर आहे. का फसवताय मला तुम्ही? तांदूळ सांगताय तर तेल आणि साखर आली त्याच्यात. ह्याच्यात काय आहे? काय तुमचा डबा आहे? त्याच्यात तांदूळ आहे. उघडा. काय आहे? तांदूळ. तांदूळ आहेत. चला, व्हेरी गुड. ह्याच्यात काय आहे? गव्हाचं पीठ आहे. गव्हाचं पीठ आहे. गहू आहे. अच्छा, जादूगारात का हो? गव्हाच्या पिठाचे गहू झाले. आणि ह्याच्यात तुमचा डबा आहे म्हणून विचारतो. थोडं थोडं राहिलेलं सगळं कडधान्य आहे. फराळ आहे, चकली आहेत, अजून काय आहे? करंजे आहेत, स्वीट आहे, दिवाळीचा सगळा फराळ, आणि खाली तांदूळ आहेत. काय फसवता मला उगाच तुम्ही काहीतरी? कुठून आले? माहित नाही. मलाही माहित नाही. जर डबे भरायचे असतील तर त्यांच्या घरात आणून ठेवा. काय जादू झालेली आहे सगळी. आणि त्याचबरोबर 5 वस्तू वेळेत आणल्या. 5 सेकंद राहिलेली असताना 5ही वस्तू आल्या, त्यामुळे सगळी बक्षिसं या माहुलीला मिळणार आहेत. 2 डबे आणले म्हणून झी मराठीकडून पहिली भेट वस्तू. अभिनंदन. 3 डबे आणले म्हणून झी मराठीकडून दुसरी भेट वस्तू. आणि 5 डबे आणले आणि आजपासून रात घालवून टाकणार म्हणून त्यांच्याच कडून माऊलीला ही भेट वस्तू. अभिनंदन. या कधी चिडत नाही, त्याचं कारण काय? चिडतात. वाटत नाही त्यांच्याकडे बघून. मग त्या 3 महिन्यात दोघेच भेटला पण असाल ना? नाही. काय सांगता? नाही भेटलेले. भेटलेले. जी नाटक बसली मच्छंद कांबळेंची जुनी नाटक. वस्त्रहरण. वस्त्रहरण. अजून जाऊबाई जोरात. जाऊबाई जोरात मध्ये कुठे होते ते? ते दुसरे होते ना, नाटक बघितलंय ते. कुठल्याही नाटकात कोणाला घालताय? नाटक बघितलंय. किल्ला कुणी बांधला हे महत्वाचं नसतं, किल्ला जिंकतय कोण याची इतिहास नोंद घेत असतो. त्यामुळे आम्हाला खात्री आहे हा गड आम्ही जिंकणार. सगळ्यांचे आभार कसे मानू ते समजून नाही राहिलं मला. आभार नको मानूस राधिक, तुझा उत्कर्ष होताना बघायचा आहे आम्हाला सगळ्यांना, त्यातच आम्हाला आनंद आहे. हो ना राजू, मी तुम्हा सगळ्यांच्या इच्छा नक्की पुऱ्या करेन. माझ्यामुळे समजांची दिवाळी खराब झाली. तुमच्यामुळे कोणाचीही दिवाळी खराब होत नाही, पण आता जर का तुम्ही असे उदास बसून राहिलात ना, तर मात्र आम्हा सगळ्यांची दिवाळी खराब होईल. आपल्या दोघांची पहिली दिवाळी आहे, आपण आनंदात साजरी करायला हवी की नाही? पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, धन्याला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे.